मुलांची बांधणी याची मर्यादा कोणती, बायकोची बांधणी याची मर्यादा कोणती, भावांची बांधणी याची मर्यादा कोणती, शिकत असताना निर्माण झालेले मतभेद याची मर्यादा कोणती, अभ्यास चर्चा करीत असताना निर्माण झालेले मतभेद याची मर्यादा कोणती, ज्या ठिकाणी शत्रूंशी आपले भांडणं चालू आहेत त्याची मर्यादा कोणती, कोणत्या मर्यादेत किती भांडावं, कोणत्या मर्यादेत किती भांडू नये याचा तो सांभाळणं, ही गोष्ट शिक्षणाच्या योगाने साध्य आपल्याला अडचण काय आहे त्या आपल्या शिक्षणाच्या योगाने काहीच साधलं. शिक्षणाच्या योगाने माहिती दिली जाईल म्हणावं की दिली जाईलच याची खात्री नाही. एकेका विद्यार्थ्याला माहिती विचारायला सुरुवात केली अहो म्हणजे काय तमो म्हणजे काय तर त्याला नक्की सांगता येईलच असं नाही. म्हणजे जे शिकलेलं नाही तेही सांगता येणार नाही आणि जे शिकलेलं आहे तेही नक्की सांगता येणार नाही. नेमकं काय आहे काय नाही का माहिती वाचन असं नाही. या शिक्षणाच्या योगाला माणसाला तो कुठं सांभाळावा याचं शिक्षण मिळतं असंही नाही. त्याच्या मनाची चिकित्सक बुद्धी वाढते आहे असंही नाही. त्याच्या मनाची संवेदना क्षमता सुद्धा वाढते आहे असंही नाही. असं एक शिक्षण आपण घेतो आणि हे सगळे शिक्षणाचे हेतू आहे. शिक्षणाचा पहिला हेतूच हा आहे की त्यामुळे माहिती वाढली पाहिजे. तुम्हाला माहिती जर नसेल तर पुढचं सगळं सांगू. जर तुम्हाला आपल्या देशामध्ये कधी कोण माहिती नाही, कादंबरी का माहिती नाही, नाटकाच्या माहिती नाही, मोठे मोठे लोक खूप आहेत कोण कोण आहेत माहिती नाही. आपले सगळे जे धर्मावर प्रेम करणारे लोक आहेत यांना हे वैशिष्ट्य आहे की एखादा लोक म्हणून मला तर हा नेहमीचा अनुभव आहे की एखाद्याला उठून माणूस बड्या रागारागानं माझ्याकडे येऊन असं सांगतो तुम्हाला खरं खरंच असं वाटतं ना की आपल्या धर्मग्रंथात काही नाही म्हणून संताप स्वाभाविक असतो. कारण त्याचं त्याच्या धर्मावर प्रेम असतं. तो लोक असं म्हणतो तुम्हाला खरोखरच असं वाटतं का की आमच्या धर्मात काहीच नाही म्हणून. मग मित्रांनो तुम्हाला थांबा पण असं करू तुमच्या धर्मात काय काय आहे ते तुम्हाला सांगावं. पण तुमच्या मोठे मोठे लोक आहेत त्यांनी तुमच्या वरती जमून झालेले आहेत. कोणते कोणते मोठे लोक आहेत ते काय आम्हाला माहिती नाही. ते काही आम्हाला माहिती नाही हा ती चर्चेचा आधार आहे. पण या जगामध्येची माहिती चर्चेचा आधार आम्हाला काही माहिती नाही आणि तुम्ही सांगता ते पटत नाही हा चर्चेचा प्रामुख्याने तुम्हाला साधारण गोष्टी सांगतो का फार मोठ्या महत्वाच्या गोष्टी नाही. तुम्ही स्वतः जडवादी म्हणत आहे. आता मी जडवादी माणूस असल्या उद्या जर कोणी असा प्रश्न विचारला की जडवाद म्हणजे काय त्याचं उत्तर मला दिसत आहे. एखाद्या माणसाने जर असं विचारलं की अध्यात्मवादावर तुमचा आक्षेप काय म्हणून आहे, हे अध्यात्मवाद तुम्ही आभारी करण्याची कारणच आहे, त्याचं उत्तर मला देता यायला पाहिजे. दुसऱ्या कोणी माणसाने जर जडवादावर काही आक्षेप घेतले तर त्याचं उत्तर मला देता आलं पाहिजे. वादामध्ये जर माझी भूमिका मला व्यवस्थित रीतीनं मांडता आली तर ती जर एखाद्या ठिकाणी मला असं वाटलं की आपल्या भूमिकेमध्ये एवढा दुवा सरकार राहिलेला आहे जो दुसऱ्यांनी दाखवून दिलेला आहे तर ज्ञानावरचं प्रेम म्हणून आपल्या भूमिकेचा दुसऱ्यांनी दाखवून दिलेला जो सत्ता जो आहे तो अभिमान न बाळगता स्वीकारला आला पाहिजे. हा ज्ञान इतिहासाचा भाग आणि कितीही विद्वान असलो कितीही जनवादी असलो मुंबईला पुण्याला आमच्या पंच्या ठिकाणी इत्यादी इत्यादी ठिकाणी कितीही माझी व्याख्यान होत असले तरी कोणाची वाद करायचा नाही हे तुम्हाला खरी करायला लागत म्हणजे नाही. आता बाजू हयात विचारलेला आहे की तुझी माझी आधी मला असं म्हणाले मी आता ऐक्य आहे तुम्हाला काय करावे तो समोर बरोबर माझ्या असं कानावर आलेलं आहे की तू देव मानत नाही म्हणत. आता आजून काय देव मानतो मानत नाही तर मी कोणी सांगितलं तुला येणाऱ्या लोक बघायला लागले येणाऱ्या लोकांना काय करते ते म्हणजे असं नाही तू मला सांग
But there are months of a minus man. Sunday Manawa, we said, there are minus man. You know, it's car minus man. जहाँ देवा किया था पूरा मेरा क्यों जो मानते हैं कि वो एक संसार में जब तुम्हारा पूरा वाद दिला है तब तुम जो मानते हो यार यूँ ना बदलो मानिए ना हम क्या जीवन है कि क्या बात तो भाग दो पहले देवा किया था पूरा वाद तो शंकर जी ने देता वाला नहीं तो हम क्या किया हमने तो हम क्या आज ना भाई सब नारा पाया गया ये बन हो पाए उन्होंने नारा हम जब पानी पहले रास्ते से पहले करो ये बन हो पाए जीवन है नारा हम जब से पानी या नाराजा मुझे क्या बोलूँ चिंता का कुछ कोई भी होता है ना सत्ता का जिसे मैं मत से मैंने नाराज पानी अलग कर दो हमारे किस पर ये काम नहीं लगी थे ना वहाँ बड़ा किस संगत ने संगत से ना लगे बात सुना संगत ने तो नहीं संगत जाए इतने अगर था और जब भी जेल में गए अच्छा कहीं हम क्या आज ही ना बॉटर की संगम संगत लेकर बॉटर की संगम संगत की वनस्पति वार्ता का काम निसर्गा मधे पानी जाए शोषण अच्छी वनस्पति की पद्धति कौन की है या प्लांट से जाए संबंध हो सृष्टि जमीन पानी सेतु शेजा पर्यत कसर नेता है एक संबंध धारांच्या मध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसं साठवलं जातं जसं नाही पाणी फळांच्या मध्ये कसं येतं जीव जे आहे ते बॉटल ही आजीला समोर संघटन केलं म्हणून मी उठलो आजीच्या पानाबद्दल मी म्हणालो हा मुद्दा अगदी दिसतो आहे हा मुद्दा आतापर्यंत कोणी मला सांगितलं मुद्दा पडताना मी म्हणालो पटला नाही बरं वाटलं मला बरं वाटलं आजी हा काही बालक तर याचा भार तुम्हाला चिल्लर येतो पाहिजे आता आमची मुली सगळ्यात धाकटी मुली पूर्ण मुली एवढी आहे सगळ्यात धाकटी मुली आहे यांना मी प्रिन्सिपॉल होतो आता तुला काहीच ना प्रिन्सिपॉल झालं म्हणजे नेमकं काय माझी विद्यार्थी मंडळी होती ती येत होती ज्या दिवशी आमच्या महाविद्यालयाच्या कार्यकारिणीचा निर्णय झाला मला प्रिन्सिपॉल करण्याचा हा निर्णय बाळाला त्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्या आल्या त्यानंतर आमच्या विद्यार्थी मंडळींची रिंग लागली हार घालणं झालं अभिनंदन झालं हा सगळा प्रकार सुरू होता ही अशी माझी मुलगी उत्तम पाहिजे की आपल्या बापाला काय झालं घंटे वाजले की शाळा सुरुवात होते इतकं तुला माहिती आहे का ती म्हणाली हो तुला घंटे वाजले की तास बदलतो हे तुला कळतं का ती म्हणाली हो अजून एकदा मोठी घंटी वाजण्याची शाळा सुटते त्या घंटीने शाळा सुरू होते घंटीने तास बदलतात घंटीने शाळा सुटते तितक्या कळा लागत तुला ते मी तेव्हा माहिती वक्त माहिती आहे तितकं ध्यान तुला आहे तिसरी चौथी नसते त्याच्यामुळे तिला तितकं कळतं बरोबर घंटी वाजली की त्यात बदलतो मी म्हणजे ठीक आहे घंटी कोण वाजली तो ती म्हणजे आमची शाळेतला चक्राशी वाजवतो तुला हा तुमच्या शाळेतला चक्राशी घंटी वाजवतो त्याला घंटी वाजव म्हणून कोण सांगतं एवढं ते काही मला माहिती नाही तुला सांगतो मी एक मोठा टेबल असतो या टेबलाच्या बाजूला खुर्ची असते या खुर्चीवर बसायचं या टेबलावर लहान घंटी असते ती वाजवायची म्हणजे विचारतो काय सांगायचं मोठी घंटी वाजवा लहानी घंटी बाजू मोठा घंटा वेळेवर वाजवण्यास तिने हे पाच होत्याला प्रिन्सिपॉला दिलं सांगितलं नाही लहान मुलीला आणि प्राचार्य म्हणजे काय कसं समजावून सांगितलं हा तो सांगण्याचा विचार आता ती लहान मुलगी आहे तिला विचारा बघा प्रिन्सिपॉल म्हणजे काय त्या मुलाला आम्ही हे सांगा की आता असा मुद्दा आहे
या रूल्स ऑफ कन्फर्मेशन काय, या रूल्स ऑफ ग्रेस काय, आधी या गव्हर्निंग काउन्सिल असते त्याचा युनिव्हर्सिटी केलेलं आहे, रेझोल्युशन केलेलं आहे, तिकडून त्यांच्याकडून जे कन्फर्मेशन येतात, त्यानंतर चार गेमिंग चार टेकिंग होतात, अकरा प्रकारच्या प्रिन्सिपलच्या राईट ड्युटी अँड पॉवर आहे. आधीच्या बरोबर वाद करीत असताना आपल्यापेक्षा वयाला मोठी असणारी पण हा विषय न समजणारी व्यक्ती आहे त्या ग्रहण करूनच बघावं लागेल. तुम्हाला मुलांची वाद करीत असताना आपल्यापेक्षा वयाला लहान असणारी पण हा विषय न समजणारी व्यक्ती आहे हे ग्रहण करूनच तुम्हाला बघावं लागेल. आणि कित्येक वेळेला आपल्या बरोबरीची माणसं जरी असली तरी आपल्या बरोबरीच्या माणसांची आपल्याला काही समजत नाही, आता जरी हवा आला बघतो नाही तर त्यांना काही समजत नाही, आता आला बघतो बोला बघतो. हा जो तोल आहे हा तोल जीवनामध्ये कसा सांभाळावा हा शिक्षणामधला महत्वाचा हेतू आहे. तुम्ही जर एवढे आरक्षित असाल की तुम्हाला सौंदर्य म्हणजे काय हे कळत असेल, काही जरी सांगितलं तरी तुम्हाला काही करण्याचा संभव आहे. ताजमहाल पाहायला गेले, ताजमहाल पाहायला गेल्या बरोबर पहिला प्रश्न डोक्यात विचारायला आला तो या की हा जर किराया घ्यायचा त्याच वर्षाला किराया किती. ताजमहाल पाहिल्याबरोबर मनात पहिला विचार की हे जर आपण राहायला घ्यायचं असं ठरवलं तर याचा किराया किती राहील, आणि समजा इथं आपण राहायला यायचं ठरवलं तर झोपायची खोली कोणती. ताजमहाल पाहिल्यानंतर येणार नेहमीचे लेणी पाहायला गेले, एका अभंग दगडामधून पचनाची विरोधची लेणी कोण गेली आहेत. नेहमीचे लेणी पाहत असताना डोक्यामध्ये येणारा पहिला विचार हा की एवढा जो दगड या ठिकाणी कोरलेला आहे त्याची किती टाकली तर किती मैत करत लागली. माणसांच्या मधलची आर्थिकता आहे ही आर्थिकता संपवणं आणि त्याला काही जीवनातल्या सौंदर्याचं भान आणून देणं हा शिक्षणाचा हेतू. सौंदर्य प्रत्येकाला आवडतं पण सौंदर्य आवडतं म्हणजे काय आवडतं हेच नक्की त्याला माहिती नाही. कित्येकदा जे आवडू नये ते त्याला आवडत, कित्येकदा जे आवडावं ते त्याला आवडत नाही. कित्येक वेळेला आवडलं जरी मर्यादेत आवडावं हे त्याला कळत नाही. आणि ज्या माणसाला सौंदर्य कळत नाही, ज्या माणसाला सौंदर्याची जाणीव व्यवस्थित राहू शकत नाही, या माणसाला कधीही बुद्धिमत्तेचा प्रश्न कळेल असं मला वाटत नाही. या जगातल्या सगळ्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नालिटीची अडचण असं की या ठिकाणची आहे. आपण काय करतो नीती नावाची जी गोष्ट आहे तिची असे कायदे म्हणायला लागतो. सकाळी 5 वाजता उठून तोंड धुवून अंघोळ करून दूध प्याले चालले, सकाळी 7 वाजेस्तोवर झोपणे, उशिरा उठणे आणि उठून चहाचे वाईट असे चांगले आणि वाईट असे टप्प्या पण लागलेले आहेत. 5 वाजता उठून तोंड धुवून अंघोळ करून दूध पिणे चांगले, 7 वाजता उठून अंघोळ वगैरे न करता चहा पिणे वाईट, पण 5 वाजता उठून कोण म्हणून अंघोळ करून चहा पिणार तर काय. आता पण नाजूक खेळ झाला जेवढी नीती आणि अनिती या सगळ्या बाबी ज्याच्याला विचार नसतात. नाकाच्या नीट चालणारा माणूस अगं नाकाच्या नीट चालणारा माणूस हा इकडे तिकडे न पाहण्याजोगी वस्तू असेल तर ती पाहणार नाही हा अर्धा भाग खरा आहे, पण पाहण्याजोगी वस्तू असली तरी पाहणार नाही हा दुसरा अर्धा भाग खरा आहे. नाकाचा नीट चालण्याचे शहाणपणाचे लक्षण नाही. नाकाचा नीट चालणारा अत्यंत सज्जन माणूस कुणाच्या अध्यात्मिक मध्ये असत नाही. म्हणजे त्याच्या शेजारी कुणी जर दुसऱ्याचं काम नाक कापू लागला तरी तो म्हणणार मी सज्जन असल्याच्यामुळे कुणाच्या माणसाच्या सगळ्या नैतिक कल्पना सुद्धा त्याच्या आवृत्तीच्या विचारावर अवलंबून आहे. आणि तिथे काय वागावं कुठं काय वागावं, कोणती बाब क्षम्य समजावी कोणती बाब दंडनीय समजावी हे कळण्याच्यासाठी मुळामध्ये तुम्हाला सौंदर्याची जाणीव पाहिजे.
आणि सौंदर्याची जाणीव हा मनाच्या संवेदना क्षमतेचा भाग. मन जर तुमचं संवेदना क्षम नसेल, तुमच्याजवळ पुरेशी माहिती नसेल, तर तुमचं मन संवेदनाक्षम होऊ शकत नाही. आणि मन जर संवेदनाक्षम नसेल तर तुम्हाला सौंदर्यही करू शकत नाही, तुम्हाला नीतीही करू शकत नाही. कोणता ग्रह किती मोठा आहे आणि कोणता ग्रह किती लहान आहे याचा काहीही तुम्हाला पत्ता लागण्याचं संभव नाही. मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो आणि एखाद्या वेळेला वेळ आली म्हणजे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची टेस्ट आहे. आज दोन वर्षी मी पुण्याला होतो. या पुण्याला म्हणजे प्रसिद्ध शाळा आहे नू म भीम नूतन मराठी विद्यालय अतिशय प्रसिद्ध शाळा आहे. सामान्यपणे 7 ते 70 फर्स्ट क्लासेस या एका शाळेतून मिळतात. हायस्कूल आहे 7 ते 70 फर्स्ट क्लासेस येतात. मेरिट मध्ये 25-25 विद्यार्थी एका शाळेमध्ये. मेरिट म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कक्षेनुसार 75% वर मार्क मिळालेले विद्यार्थी यांना म्हणतात मेरिट. आणि डिस्ट्रिक्शन मध्ये म्हणजे पहिल्या 10 पहिल्या 15 यांच्यातले 4-5 जर वेळेला या शाळेमध्ये असतात. अशा प्रकारची पुण्यामध्ये ही अतिशय प्रसिद्ध अशी शाळा. या शाळेमध्येच्या मेरिट होल्डरची एक बॅच घेऊन त्यांचे एक शिक्षक आमच्या शिबिराला आले. या शिबिरामध्ये काही मुलं 13-14 मुलं होती. आता त्या शिक्षकाने मला सांगितलं भावना असतं जी मुलं आहेत ही मुलं सगळीच्या सगळी फर्स्ट क्लास आहेत. ही मुलं फर्स्ट क्लास आहेत की नाही हे सांगायला मला तुमच्या मदतीची गरज नाही. मला माहित आहे ते फर्स्ट क्लास आहेत आणि यांच्या मदतीचे बहुतेक सगळे मेरिट मध्ये येणार आहेत हेही मला माहितीये. क्वचितच एखादा विद्यार्थी परीक्षेच्या ऐन तोंडावर आजारी मध्ये पडण्याच्या मुळे जर खाली घसरला फर्स्ट क्लास येईल मेरिट मध्ये येणार नाही. हे सगळे मेरिट होल्डर कोण आहेत हे सगळे 12-14 मुलाची मी तुमच्या समोर ठेवतो. यांच्या नंतर त्याच्या त्या तुझ्या विद्यार्थी कोणाला नाही. आता त्याचा अडचणीचा मुद्दा येतो. सगळे फर्स्ट क्लास आहेत. हा आपल्याकडे मुद्दा नको आहे तुझं नाव काय असं विचारलं तरी नक्की सांगता येत नाही. हा फर्स्ट क्लास नाही विचारलं बाबा तुझं नाव काय एकाची पावले धर्मचक्र खेळले
स्थिरता एकाही पाहिजे असं आपण म्हणायला पाहिजे. पडता एकाही पाहिजे असं आपण म्हणू नये. पडता म्हणावं की स्थिरता म्हणावं तुम्ही सांगा. हा माझा प्रश्न मुलांना नाही त्याचा उच्चार देता येणार हीच आपली प्रकृती आहे. जो पोषण झालेला आहे त्याचा उच्चार जीवनात तुम्ही तुम्हाला विचारणारच. हे प्रश्न ठरलेले आहेत, ज्यांची उत्तर ठरलेली आहेत, प्रश्न ठरलेले आहेत, उत्तर ठरलेले आहेत. तुमचं काम काय तर फक्त पाठ करणे इतकंच आहे. हा जीवन आपल्या बुद्धीचा भाग नव्हे. जे निर्माण झालेले प्रश्न ज्यांची ठरलेली उत्तर नाहीत ती उत्तर शोधून काढणं हाच तुमच्या बुद्धीचा भाग कसं आहे. आणि म्हणून मी त्यांना असं विचारलं, बाकीचे मला काय म्हणाल काय प्रश्न नाही, हेच मला आम्हाला असणार मी याचं उत्तर देतो. म्हणाल सांगा तो म्हणाला माझं मत असं आहे की पडता एकाची पाऊले हेच बरोबर आहे, फिरता एकाची पाऊले बरोबर नाही. कारण पाऊलं फिरणं म्हणजे ध्येयाशी बेईमान होणं असा त्याचा अर्थ होतो. त्याला भाषा समजायला सुरुवात होतो. आता तुम्हाला काही विचार नाही अडचण आणली तर कसं ती लागते म्हणजे तुम्हाला भाषा किती समजायला सुरुवात झाली. अडचण ही असली की आपण भाषा शिकवतो त्यातून भाषा समजेलच अशातला भाग नाही. दोन भिन्न वस्तू असतील तर या दोन भिन्न वस्तूंचं अंतर आपल्या लक्षात येईल अशातला भाग नाही. पेपर कसा गेला चांगला, सिनेमा कसा होता चांगला होता, जेवण कसं झालं चांगलं झालं, बायको कशी मिळाली. या मंडळींच्या जवळ संवेदना क्षमता आपण शिक्षणाच्या मधून निर्माण करू शकतो. संवेदना क्षमता शिक्षणाच्या मधून आपण निर्माण करू शकत नाही. म्हणूनच जे वाईट आहे ते लोकप्रिय हा जीवनामधला नीतिमत्तेचा सगळ्या मध्यवर्तीचा भाग आहे. एक शिक्षणाचा फार मोठा असा विचारवंत समीक्षक युरोपमध्ये होऊन गेलेला. या विचारवंत समीक्षकांनी समाजासमोरचा नीतीचा प्रश्न कोणता त्याचं उत्तर दिलं. त्याने असं म्हटलेलं आहे की या जगामध्ये काही वस्तू चांगल्या आहेत पण त्या चांगल्या असल्या तरी लोकांना आवडत नाही, आणि काही वस्तू लोकांना आवडतात पण त्या आवडत असल्या तरी चांगल्या नाही. त्या ज्या वस्तू आवडतात त्या चांगल्याला त्यांच्या चांगल्याच्या आवडत नाही. अशा अवस्थेमध्ये खरा नीतीचा प्रश्न हा आहे की जे चांगलं आहे ते आवडेल असं मन कसं तयार करावं. देर थिंक वी कॅन गुड बट नॉट डिझायर, आय थिंक वी कॅन डिझायर बट नॉट गुड. द सेंट ऑफ प्रॉब्लेम ऑफ मोरॅलिटी इज हाऊ टू क्रिएट अ माइंड वुड बी डिझायर द ओनली थिंग टू चेंज. आता तो त्याने प्रश्न मांडला, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. कारण मी जर तुम्हाला विचारलं भाई आमचा नाटक पाहिला काय तुमचा नाटक पाहिला काय तुम्ही नाही म्हणणार हे मला माहिती आहे, पण सिनेमाचं काय नाही झालं सोबत तुमचा आमचा जॉईंट फ्रेंड आहे, आम्हाला तुम्ही काय तुम्हाला तुम्हाला प्राध्यापक मंडळी येतात त्यांना दिसायला नको म्हणून सोडून सेकंड शोला सिनेमा. आणि फर्स्ट शोला कोरप हा असेल म्हणून त्यांना सोडून प्राध्यापक द्या. आणि मग इंटरव्हॉलमध्ये दिवे लागले म्हणजे माणसं इकडे तिकडे आपण चमत्कार पाहत असल्याची गोष्ट नको. त्या भूमिकेवर सगळ्या जरा घडली या सिनेमा तुमचा आमचा जॉईंट फ्रेंड आहे. या सिनेमामध्ये तुम्हाला सारखा पाहिला पडेल या सिनेमाच्या गाण्याच्या मध्ये कधी कविताच नसते. अत्यंत लोकप्रिय गाणे असतात, गाणं अत्यंत लोकप्रिय, लोक गुणगुणायला लागलेले असतात, कविता काही नाही.
आणि लोकांना काय म्हणतात, कविता नसून सुद्धा आवडत, याच कारण काय आहे की हे आवडण्याच्या लायकीच नाही, हे करण्याइतकं संवेदनाक्षम होत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, अर्थात अहम चलते अर्थात अहम चलते हे फिर कब मिलोगे अच्छा हम चलते हैं फिर कब मिलोगे, जब तुम कहोगे कहीं यहीं यहाँ कोई आता जाता है कब मिलोगा बापू परसों नहीं तब मतलब भरत भी है सखा है जब कविता का ज्ञानाचं लक्षण
संबोधन मोठ्या मोठ्या नसतं विद्वान आहे पुरावा एक मला कळत नाही भाऊना कळत नाही तिने मोठ्या मोठ्या विचारला कळत नाही त्या कोणाला कळत नाही आता पाचवा मुद्दा दिला गेला त्याला विचारलं एखाद्या विद्वत्तेचा किंवा ज्ञानाचा आधार शिक्षणाच्या योगाला किती चलदालन वाढले नाही त्यामुळे त्याचा काही उपयोग असतो त्या शिक्षणाचा शिस्त आहे एकीकडे हे चालू आहे एम एस सी ला बसलेले आहे एम एस सी फिजिक्स मध्ये बसून तरंग थर्म डायनामिक्सचे कायदे वगैरे पाठ करणं चालू आहे क्वांटमचे नियम लक्षात घेणं चालू आहे तरंग वैज्ञानिक प्रश्नांचा वैज्ञानिक पद्धतीने विचार चालू आहे आणि दुसरीकडे विद्यार्थी जेवादी आत्मवर्णवादी होता डोक्यावर शिक्षणाचे संस्कार व्हायला तयार नाही त्याला मला असं चमत्कार चमत्कार म्हणतात तिच्या मुली मी 21 वर्षाच्या 18 वर्षाच्या मुली बरोबर शनिवारी मारुतीला जातात कल्पना अशा प्रकारची आहे ती शनिवारी मारुतीला जाऊन केल्या मला म्हणजे लग्न लवकर तुमचं त्या निघाल माणसाला स्वतःच्या शत्रुत्वाविषयी विश्वास कधी वाटत नाही तर आपल्या पाठीशी लक्ष बोलताना सुद्धा कसं म्हणतात ते माझं असं मत आहे मी आमच्या मत आहे ना ते सुद्धा बरोबर ते बरोबर म्हणाले असतील ते तू बघत येईल तू एखादा मुद्दा बरोबर आहे ना तुझा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा 374 महोत्सव एकोणीशे चौऱ्याहत्तर 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याला 1974 झाली 3 वर्ष झाले त्रिशत्र सांवत्सरिक महोत्सव एका व्याख्यानात मी होतो आता व्याख्यानामध्ये आचार्य चाली डीएसपी डीएसपी नावाचा प्रकार अर्थमंत काही प्रकार कारण तो जे बोलायला लागला ते सूर्य म्हणल्यानंतर आपल्या गावी आपण परत जाऊ व्यक्ती खाते नाही दुर्लक्ष करता मास्टर प्राध्यापक प्राचार्य इत्यादी ही निशस्त्र मंडळी असतात त्यांच्याकडे विद्यार्थी दुर्लक्ष करू शकतात बीएससी दुर्लक्ष करू शकतात त्याचा आता दंड असतो कारण तेव्हा नियंत्रण भिंतीचं कारण आता उत्कृत मनाला माहिती सुसंस्कृत मनाला नीतीची ज्ञानाची संस्कृतीची असते असंस्कृत मनाला फक्त भीती शरीराची माझ्या अंग झाला असे जमत बघण्यात पहिल्यांदा प्रस्ताव द्यायला वगैरे ते म्हणाले की आज प्राध्यापक पुरुष या ठिकाणी आहेत ती फार आनंदाची गोष्ट आहे त्यांचा शिवाजी महाराजांचा प्रसाद चिंतन वगैरे आहे का काही गोष्टींच्याकडे आज सगळ्यात महाराष्ट्रात कुणी लक्ष दिलेलं नाही तिथे मी प्राध्यापक कुरुंदकर यांचं लक्ष देऊ इच्छितो म्हणजे महाराष्ट्राच्या संशोधकांनी शिवाजीची संशोधन करताना लक्ष दिलं नाही हे लक्षात ठेवायचं आहे या कुणी घटक
बांधण्याच्या बाजण्या म्हणून
ज्ञान होने के कारण पैसा ये नहीं इच्छा भी नहीं आएगा आने की इच्छा भी नहीं है इच्छा ये मानकर वह स्वतः आवास निर्माण कराए रखते हैं ये कल ऐसा कुछ जो कि मानता कि ज्ञान घेरने की इच्छा ही कायम इच्छा है मानता कि ज्ञान घेरने की इच्छा कायम इच्छा से रहते शाहना विद्यार्थी आणि जेरा विद्यार्थी या दोघांच्या मधलचा फरक ज्ञान घेण्याचा फरक असतो कशाचं ज्ञान घ्यायचे याचा इच्छेचा फरक वर्गातले शिकवला जातं ते समजून घेण्याची इच्छा अभ्यासक्रमाला जे आहे ते समजून घेण्याची इच्छा विचार करण्याचे जे प्रश्न ते समजून घेण्याची इच्छा यातून शाळा विद्यार्थी या इच्छेतून वाढत असतो आणि जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे ते समजून घेण्याची इच्छा वर्ग गुरुकुलाचं काय होते पाहू पाहू समजा आपण रस्त्याला जाताना शिक्षण वाजलेल्या काय होते पाहू दोनदा तुम्हाला काय होते पाहू आपल्या प्रकारचे शिक्षण म्हणजे काय जिज्ञासा नाही असं नाही एकाला योग्य ठिकाणी जिज्ञासा आहे आणि दुसऱ्याला जिथे जिज्ञासा नसावी तिथे जिज्ञासा आहे आणि माणसं कशाचं कौतुक करतील याचा नियम आपल्या इच्छेचा मला कोणता आपण काय करायला पाहिजे कशाचा विचार करायला पाहिजे याचं काही थोडं थोडे भाग्य दे आपल्या लक्षात आणून देणं आपलं लक्ष इकडे देणं हा माझा हेतू होता इकडे लक्ष देण्याच्या नंतर आणि या दिशेनं वर्षभर आपण विचार केल्याच्या नंतर चार दिवस आता खेळा जात नाकर आनंद करायला फिरत मिळणार मनन पुन्हा ठीक नाही पण सगळे वैर सगळे राग सगळे भांडे विसरून चार दिवस मोकळेपणानं हाकायचं असेल तर त्याच्या आधी वर्षभर सुसंस्कृत मन तयार करण्यामध्ये मन घुसवावं लागतं नंतर आत्मसाक्षाने सुद्धा बांधले जाण्याची तुम्हाला निर्भयपणे आपला आनंद उपभोगता यावा निर्भयपणे हसता खेळता यावं निर्भयपणे चार दिवस नाच घालणे टाळ्या अशा भेंडा करता यावा तर भेद तुम्ही तुम्हाला जिंगाला करण्याचं आता मी तुम्ही तुम्हाला वाटली जिंगा लागतो हे तर आमचं होत नाही तुमचा देखील एखादा मुलगा जर रस्त्याला जाताना शिद्धी वाजवू लागला तर आम्ही जास्तीत जास्त गावाला अयम शिद्धी वाजवतो पण मनात माहिती असतं अरे चिंती वाजू नको असं म्हणणार नाही आमचं किती वाजून जाण्याचं वय आहे असं म्हणणार पण तुमचं नाचणं लस घेण्याचं आनंद करण्याचा भेगाला करण्याचं वय आहे पण हातावर खेळावर नाचावर आनंद करावा या आनंदामध्ये आपणही सहभागी व्हावं आपल्या शेकडो मित्रांना सहभागी करावं यासाठी म्हणून तो सांभाळणारा व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा प्रयत्न माझं सागर निर्माणीने करावा लागतो तर चार दिवस हजार मनावृत्तीच्या हजार ठिकाणा आलेल्या हजार पोरांना भांडे न करता घेत आहे तर नंतर मुखाचा तुम्ही नाव खोटा काढा नंतर नाव खोटा आहे आम्हाला इथलं घेतलं नाही तिथं चूक आहे त्याला आपल्या हुकुमामध्ये जीवनाचा आनंद सुद्धा भोगता येत नाही कारण ज्या मंडळींना फूल पाहिल्याच्या नंतर एकदा डोळे म्हणून ते पाहावं आणि त्यानंतर त्यांचा फोनवर वाच घ्यावा एक कळालेलं असतं त्यांना पुन्हा ती हिंसा हिंसा करू नये पाकळ्या गळून पडतात गणलेलं असं सौंदर्य जातं हेही कळालेलं असतं ज्या गोष्टी नाजूकपणे उचलायच्या त्या धसुदळपणाला उचलण्याचा तुम्ही प्रयत्न केला लागला सगळेच जण होता तुम्हाला सगळ्यांना बोलावं सांगितलं तीन मिनिटाची मुदत ताबडतोब हाता नाही एकेकाच्या पाठीवर फटक्या मारायला सुरुवात करतो तीन मिनिटाच्या नंतर हसले नाही की लेकाला पकडून बरोबर हसत नाही मग उठे ती माणसं फटके मारू नये म्हणून हाताळ म्हणतात
अभिनयाचा अभिनय असतो पण अभिनयाच्या अभिनयातून कळत फक्त तुमच्या खेळण्यावरून भांडण करतात आमची इच्छा अशी आहे की तुम्ही कधीतरी भांडा होता भांडण्यात नाही आम्हाला तुमचं खेळणं करावं किंवा योग कधी घ्यायचं की वाटत धन्यवाद.